तेच मी सांगितलं ना की सुरुवातीपासूनच मी सांगितलं की एक तर ताप येईल किंवा थोडीशी थंडी वाजल्यासारखं होईल, रायगर चिल्स म्हणतो आपण त्याला, आणि इंजेक्शन साईटवर थोडंसं दुखेल, थोडीशी सूज येईल, आणि झालं तर एकाच वेळेस बॉडी एक किंवा हेडेक होईल बस, याच्याशिवाय बाकी काही सगळे ऑल सिम्प्टम्स आर व्हेरी मायनर, आणि एखाद वेळेस एखाद्याला मळमळ उठी होण्याची शक्यता आहे. फक्त आता वॅक्सिन घेतल्यानंतर थोडासा आराम करणं तेवढंच गरजेचं आहे, नाहीतर एखादा परत आपला काही होत नाही म्हणून कामाला लागेल आणि पुन्हा दगदगीमुळे पुन्हा त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे थोडंसं वॅक्सिन घेतल्यानंतर आराम करावा. सर एक पॉईंट असं आहे, घेण्यापूर्वी पूर्वतयारी काय आवश्यक आहे? पूर्वतयारी फक्त स्वतःचा कॉन्फिडन्स पाहिजे की बस आपल्याला घ्यायचंय, बाकी काही नाही. आणि एकदम खाली पोट घ्यायचं नाही, थोडंफार जेवण करून लस घ्यायची, बस एवढंच एक स्वतःचं माइंड प्रिपेअर्ड पाहिजे. बस आपण ठरवलं, आता मी सध्या माझं एज 62 आहे आणि आय एम हायपरटेन्सिव्ह, आय एम ऑलवेज एज डायबेटिक, तरी पण घेतली अगदी मी. आता जे सर्व अधिकाऱ्यांचं जर झालं त्याच्यामध्ये नंबर एकवर तर मी घेतली.